आज आपण परत पुढच्या मुद्द्याकडे येऊ. आपण सेंद्रिय खतामध्ये भरखत आणि जोरखतं असे पाहिले. यामध्ये भरखतानंतर दुसरा जोरखताचा प्रकार येतो, तो त्याला आपण प्रभावी सेंद्रिय खत असंही म्हटलं जातं. आता या जोरखतामध्ये नेमकं काय आहे आपण त्याच्याविषयी माहिती घेऊ. जोरखत म्हणजे सुरुवातीला काय ते आपण त्याच्याविषयी माहिती घेऊ. सेंद्रिय स्वरूपात असणारा व स्थूल खतापेक्षा नत्रस्फुरत पालाश यांचं प्रमाण अधिक असणारा खतांना आपण जोरखते असं म्हणतो. म्हणजे स्थूल मानानं विचार केला तर नत्रस्फुरत पालाश याचं प्रमाण अधिक आहे, अशा खतांना आपण जोरखतं म्हणतो. आता यामध्ये जोरखतं पाहिले तर यामध्ये आपण एक क्रमवार पद्धतीने जाऊया. पहिले तर पेंडीची खतं. आता पेंडीची खतं आपल्याला पाहायला गेलो तर पेंडीची खतं दोन प्रकारच्या पेंडी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेल्या आहेत, खाद्यपेंडी अखाद्यपेंडी. मग ज्या खाद्यतेल निघल्यानंतर गळीत चौथा जो शिल्लक राहतो त्यापासून तेल काढून घेतल्यानंतर त्या चौथ्याला आपण पेंड असं म्हणतो. मग काही अखाद्यपेंडी आहेत त्याही आपण यामध्ये वापरल्या जातात. खाद्यपेंडीपासून राहिलेला खाद्यपेंडीचा चारा म्हणून जनावराला खाद्य देऊ शकता किंवा त्याचं खत म्हणून त्याचा वापर मातीमध्ये केला जातो, मातीला केला जातो. एक प्रभावी सेंद्रिय खतामधला भर जोर खताचा हा प्रकार आपल्याला दिसून येतो. आता पेंडीमध्ये जवळपास 85% खाद्य आणि 15% अखाद्य केपेंडी आपल्याला दिसून येतात. मग यामध्ये एरंडी, करंज, निंबोळी, पेंडी या कडू आणि उग्र वासाच्या असतात. यामुळं मातीत होणारी जी वाळवी आहे याला याचा बंदोबस्त किंवा त्याच्यावर उपाय म्हणून त्या ठिकाणी त्याचा उपयोग केला जातो, मातीला वापरले जातात. हे झाले पेंडीविषयी. दुसरा येतो रक्ताचं खत. आता महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कत्तलखाने भरपूर आहेत, त्यामध्ये जनावरांना कापलं जातं आणि त्यामध्ये 55,000 टन रक्त आपल्याला त्यामधून मिळतं. 100 किलो रक्ताचं प्रमाण जर पाहिलं तर त्यामध्ये 20 ते 25 किलो वाळलेलं रक्त मिळतं आणि रक्ताचा सेंद्रिय खत म्हणून त्या ठिकाणी वापर होतो. नंतर सुकलेल्या रक्तामध्ये भुकटीत जवळपास 10 ते 12% नत्र, 1 ते 2% स्फुरत आणि 0.5 ते 1.0% पालाश आपल्याला दिसून येतो. कार्बन नायट्रोजन याचं गुणोत्तर 3:1 आणि 4:1 राखलं जातं. त्यानंतर मांसाचं खत. तसंच कत्तलखान्यातील टाकाव पदार्थ असतील, वाळलेले मांस यामध्ये 8 ते 10% नत्र असतो, 2.5% स्फुरत आणि 0.5% पालाश असतो. मेलेल्या जनावराच्या मांसामध्ये मांस हाडी वेगळी केली तर त्याची पावडर बनवतात आणि ही पावडर म्हणून खत त्या ठिकाणी मातीला वापरलं जातं. चौथा प्रकार येतो मासळीचं खत. मासळीपासून तेल काढल्यानंतर उरलेल्या भागाला आपण म्हणजेच उरलेल्या भागास आपण मासळीचं खत असं म्हणतो. मासळीतून मेलेले मासे, माशाचं टाकाव पदार्थ यापासून मासळीचं खत तयार केलं जातं. वर्षभरात जवळपास 40,000 टन मासळीचं खत आपल्याला मिळू शकतं. मासळी वाळवून लहान तुकडे करून पावडर तयार केली जाते. 4 ते 10% नत्र, 3 ते 9% स्फुरत, 0.3 ते 1.5% पालाश या मासळीच्या खतातून मिळतं. मासळीचं खत हे वाळलेले मासे व पावडर या प्रकारात उपलब्ध आपल्याला मिळू शकतं. खताला जर आपण 2 लिटर पाईन तेल वापरलं तर वास कमी येतो. पाईनचं तेल या ठिकाणी मांसाचं, मासळीचं किंवा मांसाचं खत असेल तर त्याला थोडा उग्र वास असतो. मग यासाठी तुम्हाला 2 लिटर पाईनचं तेल त्यामध्ये वापरायचं आहे, त्यामुळं त्या ठिकाणी उग्र वास कमी होईल. हे झालं मासळीचं खत. नंतर पाचवा प्रकार येतो प्रेसमड केक. आता प्रेसमड केक म्हणजे मळी. साखर कारखान्यात साखर तयार केल्यानंतर रस गाळल्यानंतर चिखलासारखा जो शिल्लक साखर राहतो त्याला आपण त्याला दाब दिला जातो. तो दाब देऊन एक घनपदार्थ बाहेर निघतो. त्याला शिल्लक राहिलेल्या त्या घनपदार्थालाच आपण प्रेसमड केक असं म्हणतो. दर विचार जर केला तर 1,000 टन ऊस गळतीमागं जवळपास 40 टन प्रेसमेड केक आपल्याला मिळतो, उपलब्ध होतो. महाराष्ट्राचा विचार जर केला तर ऊस हे पीक आपल्या क्षेत्रावर भरपूर आहे. मग गळीतही तेवढ्या प्रमाणात होतं. मग त्या जवळपास याचा विचार जर केला तर 300,000 टन ऊसापासून आपल्याला दरवर्षी 12,00,000 टनापेक्षाही अधिक, चालू परिस्थितीनुसार जर गेलो तर यापेक्षाही अधिक आपल्याला ही प्रेसमेड केक आपल्या मातीला उपलब्ध होऊ शकते. माती सदृढ होईल, सुक्षित होईल, भौतिक गुणधर्म सुधारून मातीचा पोत चांगला होईल, उत्पन्न वाढेल, यासाठी असणं उपयुक्त असणारं प्रेसमेड केक आहे. तर या ठिकाणी थोडा विचार जर केला तर या प्रेसमेड केकमध्ये बरेच जण शेतकरी शंका घेतात की प्रेसमेड केक जर वापरायचं असेल तर त्या ठिकाणी कसं वापरायला पाहिजे.
सामू 6.5 ते 7 दरम्यान असतो, विद्युत वाहक 4.8 ते 7.2 असते, नत्र 1.05 ते 1.27 टक्के आपल्याला दिसून येतं, स्फुरद 2.21 ते 3.01 टक्के, मॅग्नेशियम, गंधक, लोह आणि मंगल असे घटक या ह्याच्यामध्ये असतात. थोडं पाणी असं औषध त्याला, त्यासाठी हे उपयुक्त असणारा केक आपल्याला वापरता येतो. प्रेसमेड केकचा वापर आपण करताना ओलं असावं, हेक्टरी 15 टनपेक्षा तुम्ही देऊ शकता. कोरडवाऊ व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीस वापरू नये शक्यतो. ज्या जमिनीत कोरडवाऊ आहे किंवा निचरा न होणारी जमीन आहे अशा ठिकाणी याचा वापर थोडा टाळायचा. जमिनीला 3 वर्षातून एकदा हेक्टरी 15 टन प्लेसमेंट द्यायला हरकत नाही.